नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला आपण पहिलं प्रकरण अभ्यासलं पार्टनरशिप फायनल अकाउंट, त्यानंतर दुसरं प्रकरण अभ्यासलं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, तिसरं प्रकरण अभ्यासलं ॲडमिशन ऑफ ए पार्टनर, चौथं प्रकरण अभ्यासलं रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर, पाचवं प्रकरण आहे डेथ ऑफ पार्टनर, ते नंतर अभ्यासणार आहोत आपण, ते ऑरलाच विचारलं जातंय. पण सहावं प्रकरण महत्त्वाचं आहे, ते आपण सुरू केलेलं आहे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ते डिझॉल्युशन म्हणजे संस्था बंद करणे. या डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये आपण मागील लेक्चरला या ठिकाणी इंट्रोडक्टरी पार्ट बघितला, मीनिंग बघितलं, डेफिनेशन बघितली, त्यानंतर डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये या ठिकाणी फॉर्मॅट अभ्यासलं, त्यामध्ये रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंटचं फॉर्मॅट अभ्यासलेलं होतं. आज आपण या ठिकाणी या डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचा पहिला प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी एक 5-6 ओळीचं बॅलन्सशीट दिलेलं आहे आणि एक 4-5 ॲडजस्टमेंट दिलेले आहे. त्याच्यावरून तुम्हाला या ठिकाणी पहिलं अकाउंट तयार करायचं आहे रिअलायझेशन अकाउंट, दुसरं अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं अकाउंट आहे या ठिकाणी कॅश किंवा बँक अकाउंट. चला तर मग या ठिकाणी आज आपण या पहिल्या प्रॉब्लेमला सुरुवात करू. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या, मी सुरुवातीला प्रॉब्लेम या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो आहे. तुम्हाला सुरुवातीला बॅलन्सशीट दिलेलं आहे या ठिकाणी, पुढं या ठिकाणी बॅलन्सशीट दिलेलं आहे, बँकेचं पण बॅलन्स आपल्याला दिलेलं आहे आणि फर्म डिझॉल्व झाली म्हणजे संस्था बंद झाली ते आपल्याला सांगितलं आहे. बघा, पहिले ॲडजस्टमेंट असेट रिअलाइज केलेले आहेत, असेट विकलेले आहेत. दुसरे ॲडजस्टमेंट पार्टनरने असेट टेकन ओव्हर दिलेले आहेत आपल्याला. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी, पार्टनरचं लोन अकाउंट पेड केलेलं आहे. आणि चौथे ॲडजस्टमेंट डिझॉल्युशन एक्सपेन्सेस दिलेलं आहे. आता महत्त्वाचं आपल्याला प्रिपेअर काय सांगितलं आहे ते महत्त्वाचं आहे. प्रिपेअर म्हणजे तयार करा. पहिलं अकाउंट आहे रिअलायझेशन अकाउंट, दुसरं अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं अकाउंट आहे तुमचं बँक अकाउंट. तर सुरुवातीला तुम्ही रिअलायझेशन अकाउंट तयार करून घ्या एक पेज, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल एक 5-6 ओळीचं तयार करून घ्या आणि बँक अकाउंट एक 5-6 ओळीचं तयार करून घ्या. अशा प्रकारे रिअलायझेशन अकाउंट पूर्ण पेज, पार्टनर्स कॅपिटल एक 5-6 ओळीचं तयार करा, बँक अकाउंट 5-6 ओळीचं तयार करा आणि मग आपण हा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. चला सुरुवातीला आपण या ठिकाणी बॅलन्सशीट आधी समजून घेऊ, मग पोस्टिंग करू कोणता पॉईंट कुठे येणार आहे ते. बघा, सुरुवातीला दिलेलं आहे द बॅलन्सशीट ऑफ रिद्धी कॉमा सिद्धी, म्हणजे रिद्धी सिद्धी पार्टनर्स दिलेले आहेत. हू शेअर प्रॉफिट अँड लॉस रेशो 2:1, म्हणजे 2:1 म्हणजे 2:1=3, म्हणजे 2:3:1:3 हा रेशो महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. 2+2+1=3 येते, मग 2:3:1:3. आता पुढं आपल्याला त्यांनी बॅलन्सशीट दिलेलं आहे आणि रेशो रिद्धी सिद्धीचा दिलेला आहे. बघा, सुरुवातीला बॅलन्सशीट आपल्याला त्यांनी दिलेलं आहे या ठिकाणी, बॅलन्सशीट ॲज ऑन 31 मार्च 2018, म्हणजे क्लोजिंग बॅलन्सशीट दिलेलं आहे. आता आपण पोस्टिंग करणार आहोत. सुरुवातीला मी पोस्टिंग सांगतो आणि नंतर दाखवतो, मी तुम्हाला समजेल. पहिल्यांदा लायबिलिटी साईडला कॅपिटल दिलेलं आहे. बघा, रिद्धीचं 80,000, सिद्धीचं 60,000. रिद्धी सिद्धीचं कॅपिटल त्यांच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करायचं आहे, म्हणजे बॅलन्स ब्रॉड डाऊन करायचा आहे कॅपिटलचा पार्टनरच्या क्रेडिटला. त्यानंतर रिझर्व फंड 16,000, तो रिझर्व फंड रेशोमध्ये वाटायचा आहे. 2:1 पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला रेशोमध्ये रिझर्व फंड वाटायचा आहे. आता पुढं सिद्धीज लोन अकाउंट दिलेला आहे 4,000 रुपये. तर हे सिद्धीचं लोन डायरेक्ट पेमेंट करून म्हणजे बँकेच्या क्रेडिटला पैसे देऊन टाकायचे आहेत. आणि पुढं दिलेलं आहे क्रेडिटर 30,000,
हे क्रेडिटर आपण रिलायजेशनच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. बाय सनरी लायबिलिटी रिलायजेशनच्या क्रेडिटला 30,000 क्रेडिटर लिहिणार आहोत. हे झालं लायबिलिटी साईडचं पोस्टिंग. आता ते व्यवस्थित या ठिकाणी सांगितलेलं आहे, खाली बघणारच आहोत आन्सरमध्ये. आता असेटचं पण समजून घ्या व्यवस्थित. असेट सुरुवातीला दिलेलं आहे तुम्हाला, बघा, बिल्डिंग 60,000, फर्निचर 24,000, मशनरी 20,000. हे सगळं रिलायजेशनच्या डेबिटला घ्या मूळ किमतीने. बॅलन्स शीटच्या किमती आहेत. बिल्डिंग 60,000 रिलायजेशनच्या डेबिटला, फर्निचर 24,000 रिलायजेशनच्या डेबिटला, मशनरी 20,000 रिलायजेशनच्या डेबिटला, त्यानंतर डेटर 17,600 रिलायजेशनच्या डेबिटला. आता आतली किंमत डेटरची घ्यायची, 17,600 रिलायजेशनच्या डेबिटला. आर डी डी दिलं आहे बघा, लेस आर डी डी 1,600 रुपये. हे 1,600 रुपये रिलायजेशनच्या क्रेडिटला घ्यायचे आर डी डी. त्यानंतर स्टॉक रिलायजेशनच्या डेबिटला घ्या, इन्व्हेस्टमेंट रिलायजेशनच्या डेबिटला घ्या. त्यानंतर बँकेचा बॅलन्स 22,000 दिलेला आहे, तो बँकेचा बॅलन्स बँकेच्या डेबिटला ब्रॉड डाऊन करा. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन बँकेच्या डेबिटला 22,000. अशा प्रकारे आपलं बॅलन्स शीट टॅली दिलेलं आहे त्यांनी, 1,90,000, 1,90,000. सुरुवातीला डिझोल्युशन या टॉपिकमध्ये बॅलन्स शीटचं पोस्टिंग करून घ्यायचं आहे, नंतर ॲडजस्टमेंट सोडवायच्या आहेत, लक्षात घ्या. पहिल्यांदा बॅलन्स शीट पूर्ण पोस्टिंग केल्यानंतरच ॲडजस्टमेंट घ्यायचे आहेत, लक्षात घ्या. हा या टॉपिकमधला महत्त्वाचा बदल आहे. पहिल्यांदा बॅलन्स शीट सगळं ट्रान्सफर करा आणि नंतर मग ॲडजस्टमेंटला सुरुवात करा. चला तर मग या ठिकाणी आपण बॅलन्स शीट व्यवस्थित पोस्टिंग करून घेऊ, उत्तरामध्ये पण दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा कॅपिटल बघा, लायबिलिटी साईडला कॅपिटल रिद्धी आणि सिद्धीचं 80,000, 60,000 बॅलन्स ब्रॉड डाऊन केला आहे का बघा. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, या ठिकाणी कॅपिटलचा बॅलन्स या ठिकाणी आपल्याला ब्रॉड डाऊन करायचा आहे. बघा, हे पार्टनर कॅपिटल अकाउंट तुमचं दिसतं आहे. क्रेडिट साईडला बघा, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, रिद्धीचं 80,000, सिद्धीचं 60,000. अशा प्रकारे बॅलन्स आपण कॅपिटलचा ब्रॉड डाऊन केला. त्यानंतर तिथंच आलं होतं रिझर्व फंड. ते रिझर्व फंड 16,000 आपल्याला वाटायचं आहे. बाय रिझर्व फंड बघा, रिद्धीला 10,667, सिद्धीला 5,333. 16,000:1 म्हणजे 2:3:1:3 वाटलेलं आहे. 1,000 रुपये रिद्धीला जास्त दिलेला आहे, इकडे सिद्धीला कमी दिलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे तो ऑड रेशो येतो आहे म्हणून. म्हणजे पहिल्यांदा कॅपिटल ब्रॉड डाऊन केलं, रिझर्व फंड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करून टाकला, लायबिलिटी साईडला दिलेला आपल्याला. आता पुढं लायबिलिटी साईडला काय आलं आहे ते बघू, लक्षात घ्या. म्हणजे आपण हे कॅपिटल ब्रॉड डाऊन केलं, रिझर्व फंड वाटून टाकला पार्टनरच्या क्रेडिटला, त्यानंतर सिद्धी लोन अकाउंट 4,000 आहे, हे लोन अकाउंटचे पैसे देऊन टाकू. म्हणजे बँकेच्या क्रेडिटला बाय सिद्धी लोन, लक्षात घ्या, बँकेच्या क्रेडिटला बाय सिद्धी लोन 4,000. बघा, बँकेच्या क्रेडिट साईडला बाय सिद्धी लोन पेमेंट करून टाकलं 4,000 रुपये. लोन होतं पार्टनर्सं देऊन टाकले पैसे, अशा प्रकारे लोन पण पेड केले. त्यानंतर पुढं या ठिकाणी आता लायबिलिटी साईडला बघा, पुढचा पॉईंट दिलेला आहे क्रेडिटर 30,000. हे क्रेडिटर आपण रिलायजेशनच्या क्रेडिटला लिहायचे. रिलायजेशनच्या क्रेडिटला बाय सनरी लायबिलिटी बघा, 30,000 रुपये आपण रिलायजेशनच्या क्रेडिटला लिहिलेला आहे. बघा, रिलायजेशनच्या क्रेडिट साईडला तुमच्या लक्षात येईल, रिलायजेशनच्या क्रेडिटला बाय सनरी लायबिलिटी क्रेडिटर 30,000. डायरेक्ट आउटर कॉलमला क्रेडिटर घ्यायचं 30,000. हे जे आपण घेतलेलं आहे ते सगळं आउटर कॉलमलाच घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी सुरुवातीला लायबिलिटी साईडचं पोस्टिंग करून घेतलं. त्यामध्ये परत एकदा ऐका, बॅलन्सेस कॅपिटलचे ब्रॉड डाऊन केले, रिझर्व फंड पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं, सिद्धीचं लोन पैसे देऊन टाकले बँकेच्या क्रेडिटला, आणि क्रेडिटर रिलायजेशनच्या क्रेडिट साईडला आपण पोस्टिंग केलं 30,000. अशा प्रकारे लायबिलिटीची टोटल 1,90,000 आहे. आता असेट साईडचं पोस्टिंग बघू. या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला सर्व असेट या रिलायजेशनच्या डेबिटला मूळ किमतीने लिहायचे आहेत, बुक व्हॅल्यूने.
त्या असेट कोणते आहेत बघा, असेटला बघा, बिल्डिंग 60,000 रिलायझेशनच्या डेबिटला दाखवणारच आहोत आपण, फर्निचर 24,000 रिलायझेशनच्या डेबिटला, मशिनरी 20,000 रिलायझेशनच्या डेबिटला. आता डेटरचं महत्त्वाचं आहे लक्षात घ्या, डेटर 17,600 रिलायझेशनच्या डेबिटला आतली किंमत घ्या, बाहेरची किंमत बघूच नका. डेटरची आतली किंमत 17,600 रिलायझेशनच्या डेबिटला. आता हे RDD 1600 रुपये दिलेले आहे, हे रिलायझेशनच्या क्रेडिटला घ्यायचे, ते पण दाखवणार आहे. त्यानंतर स्टॉक 40,000 रिलायझेशनच्या डेबिटलाच घेणार आहोत, इन्व्हेस्टमेंट 8,000 रिलायझेशनच्या डेबिटलाच घेणार आहोत. बघा हे सगळे पॉईंट रिलायझेशनच्या डेबिटला, आपण सगळ्या असेट ट्रान्सफर केलेले आहेत, पोस्टिंग केलेले आहेत. बघा रिलायझेशनच्या डेबिटला टू सनरी असेट डेबिट साईडला, बिल्डिंग 60,000, फर्निचर 24,000, मशिनरी 20,000, डेटर 17,600 आतली किंमत, स्टॉक 40,000, इन्व्हेस्टमेंट 8,000, अशा पद्धतीने रिलायझेशनच्या डेबिटला इनरला आपण ह्या सगळ्या असेट घेतल्या, त्याची टोटल आउटरला 1,69,600. तुम्ही डायरेक्ट आउटरला घेतलं तरी बरोबर आहे, त्यामुळं डायरेक्ट आउटर कॉलमला जरी असेट ट्रान्सफर केल्या तरी बरोबर आहेत. अशा प्रकारे मूळ किमतीने, बुक व्हॅल्यूने, बॅलन्सशीटच्या किमतीने आहे असे असेट आपण रिलायझेशनच्या डेबिटला पोस्टिंग केलेले आहेत. फक्त त्यामध्ये महत्त्वाचं RDD बघा, ते तुम्हाला क्रेडिटला दिसतंय, बाय RDD 1600 रुपये. अशा प्रकारे डेटर आतले घेतले 17,600 आणि RDD 1600 रुपये, या ठिकाणी आतलीच किंमत घेतली. डेटरची 16,000 घ्यायचीच नाही विचारात, आउटर कॉलम डेटर बघूच नका, इनरची रक्कम महत्त्वाची. 1700 डेटर, 1600 रुपये RDD रिलायझेशनच्या क्रेडिटला घेतलं. तर या पद्धतीने आपण सगळ्या असेट रिलायझेशनच्या डेबिटला पोस्टिंग केलेले आहेत. आता या ठिकाणी बॅलन्सशीटला महत्त्वाचा राहिलेला तो म्हणजे भाग बँक अकाउंट 22,000. हे सगळ्या असेट आपण रिलायझेशनच्या डेबिटला पाठवल्या, आता बँक अकाउंट 22,000, बँकेचा बॅलन्स बँकेच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन अशा पद्धतीने आपण ट्रान्सफर करणार आहोत, आणि 1,90,000 असेट साईडसुद्धा टॅली दिलेली आहे. बघा या ठिकाणी बँकेचा बॅलन्स बँकेच्या डेबिट साईडला, बँकेच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 22,000. तर या प्रकारे बँकेचा बॅलन्ससुद्धा ब्रॉड डाऊन केलेला आहे. अशा पद्धतीने आपण असेटचं सगळं पोस्टिंग केलेलं आहे. परत एकदा एका असेट साईडमध्ये तुमच्या लक्षात येईल, बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, डेटरची आतली किंमत 1700 वर का, हे सगळं डेबिटला घ्या, RDD क्रेडिटला घ्या 1600 रुपये, डेटरच्या आउटरची बघूच नका, स्टॉक 40,000 डेबिटलाच घ्या, इन्व्हेस्टमेंट रिलायझेशनच्या डेबिटलाच घ्या, बँकेचा बॅलन्स 22,000 बँकेच्या डेबिटला ब्रॉड डाऊन करा. तर या पद्धतीने आपण बॅलन्सशीट पोस्टिंग केलेलं आहे. आता खाली ॲडजस्टमेंट सॉल्व करायला हरकत नाही, अगोदर बॅलन्सशीट पूर्ण पाठवा आणि मगच ॲडजस्टमेंट सॉल्व करा. या टॉपिकमधला हा महत्त्वाचा बदल आहे, लक्षात घ्या. सगळं बॅलन्सशीट, ओल्ड बॅलन्सशीट अगोदर पोस्टिंग करून घ्या आणि मग ॲडजस्टमेंट सॉल्व करा, सोडवा. बघा पुढं दिलेलं आहे, द फर्म वॉज डिझॉल्व, बंद केली ऑन 31 मार्च 2018, क्लोजिंग डेट दिली आहे 31 मार्च 2018 संस्था बंद केलेली. पहिली ॲडजस्टमेंट बघा, द असेट्स रिअलाइज ॲज अंडर, रिअलाइज म्हणजे विकणे, खालील पद्धतीने असेट विकलेल्या आहेत. रिअलाइज म्हणजे विकणे, सेल करणे. आता असेट विकलेले आहेत लक्षात घ्या, कोणकोणते असेट दिलेले आहेत त्यामध्ये बघा, लक्षात घ्या, स्टॉक रुपीज 38,000 रुपयाला स्टॉक विकला आहे, बिल्डिंग रुपीज 28,000, डेटर्स रुपीज 15,000, मशिनरी रुपीज 22,000. अशा प्रकारे या चार असेट विकल्या. सुरुवातीला आपण या असेट रिलायझेशनच्या डेबिटला लिहिल्या होत्या, विकल्यानंतर क्रेडिटला घ्यायच्यात. बाय बँक चारही असेटची टोटल टाकली तरी बरोबर आहे, किंवा सेपरेट दाखवले तरी बरोबर आहे. बघा रिलायझेशन अकाउंटच्या या ठिकाणी क्रेडिट साईडला बघा, बाय बँक अकाउंट बिल्डिंग 28, डेटर 15, स्टॉक 38, मशिनरी या ठिकाणी 22,000. अशा प्रकारे की आउटरला रक्कम येते तुमची 1,03,000. तर सर्व असेट विकलेल्या रिलायझेशनच्या क्रेडिटला येतात. लक्षात घ्या, बाय बँक पैसे आले म्हणून रिलायझेशनच्या क्रेडिटला, बाय बँक बिल्डिंग 28,000, डेटर 15,000, स्टॉक 38,000,
आणि मशिनरी 22,000 टोटल आली 1,03,000 म्हणजे रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक असेट सेल. अशा प्रकारे आपण असेट डेबिटला पाठवले होत्या, विकल्यानंतर क्रेडिटला घ्यायच्यात. ही झाली पहिली ॲडजस्टमेंट, असेट सेल ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट. रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक 1,03,000, मग बँकेच्या डेबिटला टू रिलायझेशन अकाउंट, बँकेच्या डेबिटला बघा टू रिलायझेशन अकाउंट 1,03,000. बँकेचा मग अशी बॅलन्स ब्रॉड डाऊन केलेला 22,000 आणि रिलायझेशन येणार डेबिटला 1,03,000 असेट सेल पैसे आले. अशा प्रकारे बँकेच्या डेबिटला टू रिलायझेशन अकाउंट असेट सेल 1,03,000 टोटल. ही झाली पहिली ॲडजस्टमेंट. आता म्हणजे पहिल्या ॲडजस्टमेंटचं परत इफेक्ट आहे का, आपण असेट सेल केल्या, रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक, बँकेच्या डेबिटला टू रिलायझेशन, दोन्ही इफेक्ट सांगितले. म्हणजे रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक असेट सेल आणि बँकेच्या डेबिटला टू रिलायझेशन असेट सेल, हे झाले दोन इफेक्ट. आता दुसरी ॲडजस्टमेंट बघा महत्त्वाची. रिद्धी टूक ओव्हर द इन्व्हेस्टमेंट ॲट ₹10,000. रिद्धी पार्टनरने इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर केली आहे, घरी नेली आहे, स्वतःसाठी नेलेली आहे. अँड फर्निचर ॲट बुक व्हॅल्यू, आणि फर्निचरसुद्धा मूळ किमतीने नेलेलं आहे बुक व्हॅल्यू, ते असेट साईडला फर्निचरची किंमत दिसणार आहे. म्हणजे रिद्धी पार्टनरने असेट टेकन ओव्हर केलेले आहे, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट 10,000 आणि फर्निचर बुक व्हॅल्यूला नेलेलं आहे. आता ह्याचे इफेक्ट आहे का, पार्टनरने असेट टेकन ओव्हर केली रिद्धीने, तर पहिला इफेक्ट रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय रिद्धी कॅपिटल अकाउंट, आणि दुसरा इफेक्ट रिद्धी कॅपिटलच्या डेबिटला टू रिलायझेशन, या ठिकाणी दोन्हींची टोटल येणार आहे इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचरची. बघा या ठिकाणी पहिल्यांदा आपण रिलायझेशनच्या क्रेडिटला असेट टेकन ओव्हर केलेले आहे पार्टनरने, ते बघणार आहोत. दोन रिलायझेशन अकाउंट मुद्दाम तयार केलेले आहेत, एकावती बसत नाही म्हणून. रिलायझेशनच्या डेबिटला असेट लिहिल्या होत्या, टेकन ओव्हर केली बाय रिद्धी कॅपिटल, इन्व्हेस्टमेंट बघा 10,000, फर्निचर बुक व्हॅल्यूला म्हणजे 24,000 त्याची किंमत आहे असेटला. अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचर रिद्धीने टेकन ओव्हर केलं 10 आणि 24 ₹34,000 बाय रिद्धी कॅपिटल 34,000, मग रिद्धीच्या डेबिटला टू रिलायझेशन अकाउंट 34,000. बघा रिद्धी पार्टनरच्या डेबिटला या ठिकाणी बघा टू रिलायझेशन अकाउंट रिद्धी पार्टनरला 34,000, सिद्धीला डॅश, सिद्धी पार्टनरने टेकन ओव्हर केलेली नाही असेल. खाली दिलं बघा इन्व्हेस्टमेंट फर्निचर रिद्धी पार्टनरने टेकन ओव्हर केली आहे 10,000 आणि 24,000 34,000 डायरेक्ट घेतलेले आहेत. पार्टनरने असेट टेकन ओव्हर केली पार्टनरच्या डेबिटला आणि रिलायझेशनच्या क्रेडिटला. तर या पद्धतीने ह्या आपण पहिला ॲडजस्टमेंट बघितली. परत एकदा ऐका की असेट विकल्या, दुसरी ॲडजस्टमेंट बघितली, रिद्धीने असेट टेकन केल्या तर रिद्धीच्या म्हणजे पहिल्यांदा रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय रिद्धी कॅपिटल अकाउंट आणि रिद्धीच्या डेबिटला टू रिलायझेशन अकाउंट, या झाल्या दोन ॲडजस्टमेंट. आता तिसरी महत्त्वाची ॲडजस्टमेंट बघा लक्षात घ्या, जी आपण केलेली आहे. सिद्धी ॲग्रीड टू ॲक्सेप्ट ₹4,000 इन फुल सेटलमेंट ऑफ हर लोन. सिद्धीने तिचं लोन ॲक्सेप्ट केलं आहे, पेड केलेलं आहे. मग ह्याचा एकच इफेक्ट आपण डायरेक्ट लिहिला आहे बँकेच्या क्रेडिटला बाय सिद्धी लोन अकाउंट रीपेमेंट, म्हणजे त्याचे पैसे देऊन टाकले लोनचे. बघा बँकेच्या क्रेडिटला या ठिकाणी बँकेच्या क्रेडिट साईडला बाय सिद्धी लोन 4,000, आणि सिद्धी लोन जर तयार केलं असतं तर सिद्धी लोनच्या डेबिटला टू बँक लिहिलं असतं, म्हणजे ते सिद्धी लोन टॅली झालं असतं अकाउंट 4,000 आणि आपण डायरेक्ट पार्टनरचं लोन दिलं की बँकेच्या क्रेडिटला लिहून टाका बाय सिद्धी लोन अकाउंट रीपेमेंट लोन 4,000, म्हणून एकच इफेक्ट केलेला आहे. आणि लोन अकाउंटच्या डेबिटला येईल टू बँक, ते लोन अकाउंट इथं तयार केलेलं नाही, लक्षात घ्या. गरजसुद्धा नाही, डायरेक्ट लोन आलं पार्टनरचं की डायरेक्ट बँकेच्या क्रेडिटला बाय सिद्धी लोन रीपेमेंट 4,000 रुपये. तर या पद्धतीने सिद्धी लोन आपण रीपेमेंट करून टाकलेलं आहे. अशा प्रकारे आपण लोनचे पैसे पेड केलेले आहेत. ही झाली तिसरी ॲडजस्टमेंट. आता महत्त्वाची चौथी ॲडजस्टमेंट की डिझॉलेशन एक्सपेन्सेस ₹4,000.
संस्था बंद करण्यासाठी काही खर्च आलेला आहे, इतर खर्च 4000 रुपये. तर हा खर्च पेमेंट करताना ऐकायचे इफेक्ट. रिलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट 4000 आणि बँकेच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन अकाउंट 4000 रुपये. म्हणजे डिझॉल्युशनचा हा खर्च या ठिकाणी लक्षात घ्या. दुसऱ्या रिलायझेशन अकाउंटला आपण दाखवलेलं आहे खाली. रिलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट कंसात रिलायझेशन एक्सपेन्सेस 4000 रुपये आणि बँकेच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन एक्सपेंडिचर. परंतु विद्यार्थी मित्रांनो, यातमध्ये चार ॲडजस्टमेंट आपण बघितल्या, पण महत्त्वाचा एक बदल बघा या डिझॉल्युशनमध्ये. या ठिकाणी थर्ड पार्टी लायबिलिटी, त्यामध्ये क्रेडिटर दिलेलं आहे आपल्याला 30000 रुपये. प्रॉब्लेममध्ये सांगितलंच नाही क्रेडिटरचं काय करायचं आहे. तर एक महत्त्वाचा नियम आहे का, संस्था बंद करतो आहे, असेट आपण विकतो आहे, म्हणजे लायबिलिटी पेडच केल्या पाहिजेत. म्हणजे प्रॉब्लेममध्ये सांगू अगर न सांगू थर्ड पार्टी लायबिलिटी पेडच करायच्या जाताना, कारण संस्था आपण बंद करणार आहोत. म्हणून इथं थर्ड पार्टी लायबिलिटी क्रेडिटर दिलं आहे 30000 रुपये, ते आपण रिलायझेशनच्या क्रेडिटला लिहिलं होतं बाय क्रेडिटर 30000 रुपये. आता ते जे पैसे दिले रिलायझेशनच्या डेबिटला टू बँक क्रेडिटर पेड 30000, आपल्याला सांगितलं नाही त्यांनी, ॲडजस्टमेंट दिली नाही, पण जाताना लायबिलिटी पेड करायच्या, कारण संस्था आपण बंद करणार आहोत. हा महत्त्वाचा नियम लक्षात घ्या डिझॉल्युशनमधला. असेट विकल्या की लायबिलिटी पेड करायचे, सांगू अगर न सांगू लायबिलिटीचे पैसे द्यायचेच, म्हणजे क्रेडिटरचे पेमेंट करूनच टाकायचे, लक्षात घ्या. म्हणून रिलायझेशनच्या डेबिटला आले बघा टू बँक कंसात क्रेडिटर 30000 रुपये पेड केलं, रिलायझेशनचा एक्सपेंडिचर चौथे ॲडजस्टमेंट सांगितलेलं 4000, 30 + 4 = 34000 रुपये आपण हा टू बँक घेतलं, क्रेडिटर 30 रिलायझेशन 4 = 34000 रुपये. रिलायझेशनच्या डेबिटला बँक, मग बँकेच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन 34000 रुपये. बघा बँकेच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन अकाउंट 34000, त्यामध्ये क्रेडिटरचे 30000 आणि 4000 रुपये रिलायझेशन किंवा डिझॉल्युशन एक्सपेंडिचर आहे, असे 34000 रुपये आले. हे लक्षात आलं का, क्रेडिटरचं काहीच सांगितलं नव्हतं, परंतु ते जाताना पेमेंट क्रेडिटरचं करायचंच, कारण संस्था बंद करणार आहोत आपण. त्यामुळे तो डिझॉल्युशनचा नियमच आहे की थर्ड पार्टी लायबिलिटीचं पेमेंट करा. अशा प्रकारे या चार ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी व्यवस्थित सॉल्व केल्या. बॅलन्स शीट व्यवस्थित या ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे, 190000 टोटल दिलेले आहे. पहिले ॲडजस्टमेंट परत एकदा ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असेट विकल्या, रिलायझेशनच्या क्रेडिटला बँक, बँकेच्या डेबिटला टू रिलायझेशन. आता रिद्धीने इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचर टेकन ओव्हर केलं. रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय रिद्धी कॅपिटल आणि रिद्धी कॅपिटलच्या डेबिटला टू रिलायझेशन. त्यानंतर तिसरे ॲडजस्टमेंट बघा, एकच इफेक्ट त्याचा करायचा आहे. रिद्धीचं लोन पेमेंट केलं रिद्धीने, इन फुल सेटलमेंट क्लोज केलं, लोनचे पैसे दिले रिद्धी, सिद्धीचे लोनचे पैसे दिलेत आपण 4000 रुपये. तर या ठिकाणी बँकेच्या क्रेडिटला बाय सिद्धीज लोन 4000 रुपये पेमेंट करून दिलेलं आहे. आणि चौथे ॲडजस्टमेंट डिझॉल्युशन एक्सपेन्सेस 4000, तर रिलायझेशनच्या डेबिटला टू बँक कंसात एक्सपेन्सेस 4000 आणि बँकेच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन 4000. पण जाता जाता क्रेडिटरसुद्धा आपण पेड केलं आहे, हे क्रेडिटर महत्त्वाचं लक्षात घ्या. आपल्याला या क्रेडिटरचं काय सांगितलं नव्हतं, 30000 सुरुवातीला रिलायझेशनच्या क्रेडिटला आहे, ते डेबिटला पैसे दिले टू बँक 30000 रुपये. पुढच्या रिलायझेशन अकाउंटला दिलेले दोन रिलायझेशन तयार केले आहेत, एका पेजवर बसत नाही. म्हणून खालच्या ओळीला बघा, दुसरं सेम तेच अकाउंट आहे, फक्त खाली घेतलेलं आहे. रिलायझेशनच्या डेबिटला बघा टू बँक क्रेडिटर 30000, रिलायझेशन एक्सपेन्सेस 4000, 34000 रुपये रिलायझेशनचा खर्च आणि क्रेडिटर दिलं आणि बँकेच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन. अशा प्रकारे आपण या चार ॲडजस्टमेंट आणि बॅलन्स शीट पोस्टिंग केलं. आता क्लोज कसं करायचं हे लक्षात घ्या. पहिल्यांदा आपल्याला रिलायझेशन अकाउंट हे अर्ध्या स्लाईडवर दिलेले, लक्षात घ्या. पुढं असेटची बेरीज बघा, तिथं दिली 169600 आणि खाली एक दोन पॉईंट दिलेले, ते पण विचारात घ्या. 34000, मग 169600 अधिक 34000 टोटल आली या ठिकाणी 203600.
म्हणजे डेबिटची टोटल 2,03,600, तीच रिलायझेशनच्या क्रेडिटला घ्यायची 2,03,600. आता या रिलायझेशनच्या डेबिटमधनं क्रेडिट साईड वजा करा, म्हणजे लॉस येणार आहे, महत्त्वाचं लक्षात घ्या. आता रिलायझेशनच्या डेबिटची टोटल आली 2,03,600, तीच क्रेडिटला घेतली 2,03,600, त्यामधून क्रेडिटच्या वरच्या रक्कम वजा करा. बघा वरच्या स्लाईडला अर्ध्यावरती दिलेल्या आहेत, इथं क्रेडिटर 30,000, आर डी डी 1,600 रुपये, आणि असेट विकलेल्या 1,03,000, आणि पुढं दिलेलं आहे बघा 34,000. अशा प्रकारे रिलायझेशनच्या वरच्या 3-4 अमाऊंट आणि ही वजा केले तर 2,03,600 वरच्या अमाऊंट वजा केले की फरक येतो आहे 35,000. हा 35,000 त्याला नाव द्यायचं आहे बाय लॉस, आणि हा लॉस 2:1 रेशोमध्ये वाटायचा आहे. ऑड ही ती अमाऊंट, 1 रुपया एकाला जास्त द्या, दुसऱ्याला कमी द्या, म्हणजे टॅली होईल. तर 35,000 आपल्याला 3 भागा 35,000 तो भागाकार येतो आहे 11,666, याला 67 दिले आहेत, आणि वरती म्हणजे रिद्धीला 23,333 आणि सिद्धीला 11,666 होतं, त्याचं 67 केलं आहे, म्हणजे 7 + 3 किंवा 3 + 7 = 10 येईल, 35,000 टॅली होईल बरोबर. मग हा 35,000 रुपये लॉस रिद्धीला 23,333 आणि सिद्धीला 11,667 रुपये, हा लॉस 2:1 रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केला. आता रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय पार्टनर्स म्हणजे रिद्धी सिद्धी, मग रिद्धी सिद्धीच्या डेबिटला टू रिलायझेशन कंसात लॉस. बघा रिद्धी सिद्धीच्या डेबिट साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी रिद्धी सिद्धीच्या डेबिटला टू रिलायझेशन अकाउंट कंसात लॉस, रिद्धीला आला 23,333, सिद्धीला आला 11,667 रुपये. आता पार्टनर कॅपिटल क्लोज कसं करायचं ते लक्षात घ्या. सिद्धीच्या क्रेडिटची टोटल 60,000 आणि रिझर्व फंड 5,333, टोटल आली 65,333, तीच डेबिटला घेतली 65,333, त्यामधनं 11,667 गेले, फरक आला 53,666. म्हणजे या ठिकाणी सिद्धी पार्टनरचा 65,333 फरक आला आहे 53,666. आता रिद्धीची बघा 80,000, 10,000, 90,667, 90,667, त्यामधनं 34,000 आणि 23,333 वजा करा, फरक आला आहे 33,334. तर अशा पद्धतीने रिद्धीचा फरक हा 33,334, सिद्धीचा फरक 53,666, त्याला नाव द्यायचं आहे टू बँक अकाउंट. म्हणजे पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला टू बँक अकाउंट, रिद्धीचं 33,334 आणि सिद्धीचं 53,666, त्याला नाव द्यायचं आहे टू बँक अकाउंट. म्हणजे पार्टनरच्या डेबिटला बँक, मग बँकेच्या क्रेडिटला बाय पार्टनर्स कॅपिटल. लक्षात घ्या, पार्टनरच्या डेबिटला बँक आलं 23,000 आणि 53,000, लक्षात घ्या. म्हणजे पार्टनरच्या डेबिटला बँक, मग बँकेच्या क्रेडिटला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि बँकेच्या क्रेडिटला बघा बाय रिद्धीज कॅपिटल 33,334, बाय सिद्धीज कॅपिटल 53,666. अशा प्रकारे पार्टनरचा फरक आपण बँकेच्या क्रेडिटला घेतला, आणि मग टॅली करायचे डेबिटची टोटल बघा बँकेच्या 22,000 प्लस 1,03,000, टोटल येते 1,25,000. अशीच बँकेच्या क्रेडिटची टोटल बघा 34,000, 4,000, 33,334, 53,666, क्रेडिटची सुद्धा 4 आकड्याची टोटल येते तुमची 1,25,000. म्हणजे तुमचं बॅलन्स शीट 1,25,000 टॅली होतं आहे, तरच तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स दिले जाणार आहे. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम अभ्यासला,
त्यामध्ये सुरुवातीला बघा आता परत की उत्तरामध्ये लक्षात येईल तुमच्या की पहिल्यांदा तुम्हाला हां लक्षात घ्या पहिल्यांदा तुम्हाला बॅलन्स शीट दिलेला आहे ते बॅलन्स शीट व्यवस्थित आपण पोस्टिंग करून घेतलेलं आहे बॅलन्स शीट हे बॅलन्स शीटचं असेट लायबिलिटी व्यवस्थित ट्रान्सफर केलं आहे रिअलायझेशन अकाउंटला बँकेचा बॅलन्स बँकेकडे नेलेला आहे कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटलला रिझर्व फंड पार्टनरच्या क्रेडिटला अशा पद्धतीने आपण हे बॅलन्स शीट व्यवस्थित पहिल्यांदा ट्रान्सफर केलं पोस्टिंग केलं त्यानंतर ॲडजस्टमेंट चार दिल्या होत्या त्याचे बरोबर दोन दोन इफेक्ट घेतलेले आहेत फक्त या ठिकाणी सिद्धी लोनचा एकच इफेक्ट डायरेक्ट पेमेंट केलेलं आहे लोन अकाउंट तयार केलेलं नाही म्हणून त्यानंतर रिअलायझेशन अकाउंट पार्टनर्स कॅपिटल बँक अकाउंट तयार केलेलं आहे परत एकदा बघा रिअलायझेशन अकाउंटला व्यवस्थित पोस्टिंग केलेलं आहे आपण तेच अकाउंट खाली पुढं तयार केलेलं आहे एकाच्यावरती बसत नाही म्हणून पुढच्या स्लाईडवरती घेतलेलं आहे रिअलायझेशन सेम अकाउंट तेच आहे रिअलायझेशन अकाउंटला आपल्याला इथं लॉस झालेला आहे तो लॉस आपण या ठिकाणी पार्टनरच्या डेबिटला पाठवलेला आहे आणि पार्टनर्स कॅपिटल क्लोज करून पार्टनर कॅपिटलचा बॅलन्स आपण बँकेला पाठवलेला आहे आणि बँक म्हणजे पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला बँक बँकेच्या क्रेडिटला बाय पार्टनर आणि बँक अकाउंट तुमचं 1,25,000 रुपयाने टॅली होतं आहे अशा प्रकारे हा अतिशय सोपा इझी टॉपिक आहे प्रॉब्लेम आहे आणि 10 पैकी 10 मार्क मिळवून देणारा हा टॉपिक आहे याच्यात रिअलायझेशन अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट आपण तयार केलं बँक अकाउंट टॅली होतं आहे महत्त्वाचं की तुमचा प्रॉब्लेम टॅली मग तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळतील या पद्धतीने आपण हा पहिला प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व केलेला आहे आता तुम्ही हा तुमच्याच टेक्स्टबुकमधलाच प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या त्यामध्ये थोडासा या ठिकाणी बदल असू शकतो आहे तर 1,25,000 बँक अकाउंट तुमचं टॅली दिलेलं आहे पहिलाच प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधला घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित अकाउंट तयार करून घ्या प्रॉब्लेमचं पहिल्यांदा बॅलन्स शीटचं पोस्टिंग करा ॲडजस्टमेंट व्यवस्थित ट्रान्सफर करा इफेक्ट करा आणि मग हा पहिला प्रॉब्लेम डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचा व्यवस्थित तुम्ही सॉल्व करा काही शंका असतील तर विचारा फक्त लोन अकाउंट आपण सिद्धी लोन तयार केलं नाही तुम्ही तयार केलं तरी चालेल लोनचा बॅलन्स पहिल्यांदा क्रेडिटला ब्रॉट डाऊन करा आणि लोनचे पैसे दिले म्हणून सिद्धीच्या डेबिटला टू बँक लोन रिपेमेंट 4,000 मग ते लोन अकाउंट टॅली होणार आहे तुमचं आणि मग बँक सिद्धीच्या डेबिटला टू बँक आणि बँकेच्या क्रेडिटला बाय सिद्धी लोन अकाउंट हे 4,000 दिसतात ते असं केलं तरी चालेल नाही तर डायरेक्ट सिद्धीचं लोन पेमेंट करून टाका एकच इफेक्ट घ्या बँकेच्या क्रेडिटला शेवटी तो तिथंच येणार आहे तर या पद्धतीने आपण हा पहिला प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व केलेला आहे तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करा काही शंका असतील तर विचारा ठीक आहे पुढच्या लेक्चरला आपण दुसरा प्रॉब्लेम बघणार आहोत ठीक आहे थँक्यू धन्यवाद